तरी पक्षाचा किती मस्त आवाज ऐकलाय तुझे. आणून ठेव का ड्राय वावरात. आणि आता आपलं काम जेमतेम होत आलंय, तर थोडस एक दोन काहीतरी बारे राहील. तर बघू शकता आपण केवढं तिथून करत आलो आहे नारळाच्या झाडापासून. आणि आता एक लास्टचे दोन राहिले आहेत. आणि मित्रांनो, स्वागत आहे डे टूमध्ये. आणि तरी पक्षाचा किती मस्त आवाज ऐकलाय तुझे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये. ठिबक सिंचन लावलं आहे जेणेकरून पीक पण चांगलं येत आणि पाणी पण जास्त वेस्ट नाही बोलू शकत, पण पाणी पण जास्त लागत नाही शेतीसाठी. तर ते सुद्धा केलं जातं जेणेकरून पाण्याचं बचत होईल. आणि हा आपला वड घराजवळचा. आता बघू शकता आपण बारे देऊ राहिले. तर मित्रांनो, हे बागाचं वावर होतं पहिले, म्हणजे इथे द्राक्षाचा बाग होता ज्याच्यासाठी आपलं नाशिक प्रसिद्ध आहे बघा. तर हा पहिला द्राक्षाचा बाग होता जेव्हा माझे आजोबा होते तेव्हा. नंतर मग काही दिवसांनी द्राक्षाची खूप म्हणजे काळजी घ्यावी लागते, त्याच्यामुळे मग द्राक्षाचा बाग बंद केला. मग आता तिथे वेगवेगळे दरवर्षी शेती केली जाते, कोबी फ्लॉवर झालं, तसं तंबाटे हे ते वेगवेगळे शेती केली जाते. आता इथे आता आपलं अर्धावर झालं आहे आणि अर्ध बाग आणून ठेवू का ड्राय वावरात. आता आपलं आणि आता आपलं काम जेमतेम होत आलं आहे, तर थोडंसं एक दोन काहीतरी बारे राहील. तेवढं झालं की झालं, तर बघू शकता आपण केवढं तिथून करत आलो आहे नारळाच्या झाडापासून. आणि आता एक लास्टचे दोन राहिले आहेत. सांगतोय लास्ट बारा राहिले आता. पुन्हा हे झालं की पुन्हा पुन्हा वल्ल करून द्यायचं, जेणेकरून त्याला उन्हाचा तडाखाना लागो. Yeah.
अशा प्रकारे आपण गोपुराला आपल्या माउंट केलं इथे तुम्ही बघू शकता। आणि आता पुसटच्या गोपुराची जी चार्जिंग आहे मित्रांनो ती सुद्धा संपायला लागली आहे। तर आता याचा पुढचे बारे मामा देईल। मामा आलाय तुम्हारे हवाले वतन साथियो। चलो फुटावं नाही म्हणून हा जुगाड केलाय जेणेकरून, कारण की इथे जरा तुमचं पाणी तर तिथे फुटू नाही म्हणून काहीतरी कल शक्कल लावली आहे मी। आणि मित्रांनो मला एक जाणवलं याचं, हा जर गरम नाही झाला त्याची चार्जिंग खूप लेट उतरते, आणि जर गरम झाला तर खूप फास्ट चार्जिंग कमी होते। बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपलं पूर्ण एवढं जे वावर आहे एवढं पूर्ण लावून झालेलं आहे। आता हे सगळं जमा करून घेऊन द्यायचं आहे। उरलेलं सुरलेलं जे रोप आहे आम्ही रिटर्न घेऊन चाललोय जेणेकरून त्याला सावलीत ठेवता येईल। एवढं रोप उरलंय आता ते आम्ही घरी घेऊन चाललोय। हा दुसऱ्या वावरात लावायचं आहे ते उद्या परवा। आता आलोय मामा चांगला घाम काढून घेणार आहे, त्याने काल फसवलं मला म्हणतो खालती चांगलं जेवायला आहे। चला इथं ठेवू ना लाल वाटतं दाबते पूर्ण लाल या साईडला त्याच्या फ्रंटला इकडे दाबते नॉन स्टॉप चालत बघा। हे उन्हामध्ये होतं मगाशी त्या बाजाव आपण जे घेऊन गेलेलो आणि आता आणलं परत, तर ते मित्रांनो बघा ते उन्हात थोडा टाइम उन्हात राहिलं तर मित्रांनो त्याने जीव सोडल्यासारखं झालंय। तर आता आपण पाणी मारल्यावर बघा ते कसं पुन्हा तरोताजा होईल।